नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास कशामुळे होतो आणि त्यावरती काय इलाज केले पाहिजेत ते. अन्नाचे पचन योग्य प्रकारे झाले तर आजार होण्याचा धोका कमी असतो. पचन जितके चांगल्या प्रकारे होते, रोगप्रतिकारक क्षमता तेवढीच मजबूत होते. जर पचन नीट झाले नाही तर तुम्ही घेत असलेल्या पोषक आहाराचे पूर्ण पोषण तुम्हाला मिळत नाही. याशिवाय तुम्हाला अपचन, गॅस, आंबट ढेकर, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाले नाही तर संपूर्ण दिवसभर एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. कुठल्याही आजाराची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. बद्धकोष्ठता ही पोट आणि पचनाशी संबंधित समस्या आहे. बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. वेगवेगळ्या कारणांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो. सकाळी पोट साफ होणे ही एक हेल्दी गोष्ट आहे. पोट साफ न होण्यामागील कारणे काय आहेत ते बघूयात. मित्रांनो, त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चुकीच्या खानपानामुळे म्हणजेच फायबरचे सेवन कमी असणे आणि अनहेल्दी फूडचे सेवन करणे यामुळेही कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. पॅकेट फूड, मैद्याच्या पदार्थांचे जास्त सेवन करणे, तसेच बेकरी प्रोडक्ट जास्त खाणे, पाणी कमी प्रमाणात पिणे, चुकीची लाईफस्टाईल असणे, रुटीनमध्ये बदल करणे, खूप जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे यामुळेही पोट न साफ होण्याची समस्या उद्भवते. आजार आणि औषधे, मज्जासंस्थेवर परिणाम करणारे रोग, ताणतणाव, हार्मोनल बदल हे देखील पोट न साफ होण्यास कारणीभूत ठरतात. तसेच पाठीच्या कणामध्ये दुखापत, स्नायूंची समस्या, बैठी जीवनशैली, आयर्न, कॅल्शियम कमी असल्याच्या कारणाने, तसेच चहा कॉफीचे अतिरिक्त सेवन व धूम्रपान इत्यादी समस्येमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. चांगल्या पचनशक्तीसाठी आणि पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय. जेवण करताना मन लावून गप्पा न मारता, टी व्ही न पाहता किंवा इतर कोणतेही काम न करता एकांत चित्ताने जेवावे. जेवण नीट चावून खावे जेणेकरून तोंडातील लाळ त्यात मिसळली जावी. असे केल्याने पचनासाठी आवश्यक रसांचा समतोल राखला जातो. लिंबाच्या रसामध्ये थोडे आले किसून टाका आणि त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा. जेवणापूर्वी याचे सेवन करा. दह्यात मीठ मिसळून त्यापासून रायता बनवून खाऊ नका. त्यापेक्षा दही काहीही न घालता वेगळे सेवन करा. दह्यात साखर घालून खाऊ शकता. रायता आणि कढी बनवण्यासाठी ताक वापरा. जेवणासोबत जिरे हिंग मिसळून ताक घेतल्याने फायदा होतो, खास करून दुपारच्या वेळी. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानेही पचनास मदत होते. वेलदोडे खाणेही पचन सुधारण्यास मदत करते. रोजच्या आहारात फळांचा जास्त समावेश करा. खास करून व्हिटॅमिन सी युक्त फळे नियमित खावीत. फळभाज्या जसे की काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांचे सेवन जास्त प्रमाणात करा. तसेच पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. टोमॅटो आणि धनियाचा ज्यूस प्यावे. वेळेवर झोपणे आणि उठणे यामुळे पचनशक्ती चांगली राहते. तसेच दिवसा झोपू नये, रात्री जागरण टाळावे. रात्रीचे जेवण 8 अगोदर करावे. त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने पोट साफ राहते, पचनक्रिया सुधारते. झोपण्यापूर्वी 1/2 ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या. ज्येष्ठ मध, 1/2 चमचा ज्येष्ठ मधाची पावडर आणि 1/2 चमचा गुळ हे मिश्रण कोमट पाण्यासोबत प्या. पोट साफ करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अंजीर कोमट पाण्यात काही काळ भिजवून नंतर खावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, अशा वेळी ते फायदेशीर ठरू शकते. सकाळी लवकर उठावे. पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार, भुजंगासन, धनुरासन, अनुलोम विलोम करावेत. सकाळी उपाशीपोटी 4 ते 5 पेंट खजूर तसेच 4 बदाम खावेत. पोटाच्या समस्यांवर हिंग खूप प्रभावशाली आहे. कोमट पाण्यात थोडा हिंग घालून ते पाणी प्यायल्यास पोट साफ होते. जेवणामध्ये वरण, ताक, कढी अशा पातळ पदार्थांचा समावेश असावा. जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट पातळ पदार्थ किंवा पाणी प्यावे. जेवल्यावर लगेचच भरपूर पाणी पिऊ नये, त्यामुळे गॅसेस, मलावरोधाची समस्या उद्भवू शकते.
यामुळेच अपचन व इतर आजारही निर्माण होतात. जेवणानंतर अर्धा पाऊण तासाने आवश्यक तेवढेच पाणी प्यावे. दिवसभर पुरेसे पाणी प्या. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी प्यायले तर पोट साफ होऊ लागेल. हा उपाय नियमित केल्यास ही तक्रार कायमची बंद होईल. जेवणानंतर 10-15 मिनिटे वज्रासन करावे. रात्री झोपताना कोमट दुधात बदाम तेल 7 ते 8 थेंब किंवा 1-2 चमचे गाईचे तूप टाकून घ्यावे. नियमित एक्सरसाइज करा किंवा योगासने करू शकता. ताडासन, तिर्यक ताडासन, बंदासन, कटीचक्रासन, त्रिकोणासन ही आसने केल्यावर मलावरोध कमी होऊ शकतो. यामुळे पाचनतंत्रही सुधारते. रुबर्ब वनस्पतीच्या पानांचा वापर पोट साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. पालकसारखे दिसणाऱ्या या पानांचा वापर अनेक वर्षांपासून आहारात व औषधांमध्ये केला जातोय. त्यांची चटणी करता येते. त्यामुळे गॅसेस मलावरोध दूर होतो. या उपायांशिवाय मध व लिंबाचा रस घालून कोमट पाणी, सफरचंद, दही, ॲपल सायडर व्हिनेगर, कच्च्या भाज्यांचे सूप, जवस या गोष्टीही पोट साफ करण्यासाठी मदत करतात. रोज सकाळी शहाळेचे पाणी पिऊ शकता. ओवा खाऊन त्यावर कोमट पाणी पिल्यानेही पोट साफ होण्यास मदत होते. तुळशीची पाने चावून खाऊ शकता किंवा तुळशीची 5-6 पाने अद्रक, दालचिनी, वेलदोडे पाण्यात टाकून ते उकळवून असा चहा बनवून पिऊ शकता. याने गॅसेची समस्या दूर होईल आणि पोट नीट साफ होईल. एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात काही सब्जाच्या बिया आणि थोडेसे मध मिसळा. हे मिश्रण सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्या आणि नंतर 3 ते 4 खजूर खा. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खावी. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते, जे पोटातील आणि आतड्यामध्ये साचलेली घाण काढून टाकते. तसेच जेवणानंतरही पपईच्या 1-2 पोळी खाव्यात. एक ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात 1 चमचा एरंडेल तेल मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. किंवा सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा एरंडेल तेल टाकून प्या. हे उपाय 15 दिवसातून एकदा किंवा 2 करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दुधात मध मिसळूनही पिऊ शकता. विशेष तज्ज्ञ सुचवतात की वाळलेले मनुके किंवा सुका आलूबुखारा हा बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. जेवणानंतर 15 ते 20 भिजवलेल्या काळ्या मनुका खाव्या. त्यात भरपूर फायबर, सॉर्बिटॉल आणि फिनॉलिक घटक असतात, जे बद्धकोष्ठतेवर किंवा पोटांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास ओट्सचे सेवन जरूर करा. त्यात विरघळणारे फायबर असते, तसेच ते प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्वांनी समृद्ध आहे. तुम्ही ते ओट्स दलिया, ओट्स इडली इत्यादी स्वरूपात खाऊ शकता. सब्जा बिया विरघळणाऱ्या फायबरने भरलेले असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते. हे नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते. 1 ते 2 चमचे भिजवलेल्या सब्जा बिया तुमच्या आवडत्या फळांसोबत घ्या किंवा नारळाच्या पाण्यात किंवा सामान्य पाण्यात घालून त्याचे सेवन करा. यामुळे पचनक्रिया सुलभ होते, पोटाला थंडावा मिळतो, डिहायड्रेशन दूर होते. पोट साफ न होण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर यावेळी तिखट पदार्थ खाणे टाळा.